विधानसभेला महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यावर केंद्रातील मोदी सरकार कोसळणार, नितीश कुमार आणि चंद्रबाबू सरकारचा टेकू काढणार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा. भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर, लालबागच्या राजाचं दर्शन घेणार तर शिंदे फडणवीस शेलारांच्या बाप्पाचंही आशीर्वाद घेणार, भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचीही शक्यता. उद्धव ठाकरे आज विविध गणेश मंडळांना भेटी देण्याची शक्यता, विधानसभेआधी ठाकरेंचं गणपती दर्शन. आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे आज पुण्यात गणपती दर्शनाला जाण्याची शक्यता, निवडणुकीआधी नेत्यांचा दौऱ्यावर भर. शिंदेंच्या शिवसेनेचा आज धाराशिवमध्ये महिला मेळावा, लाडकी बहीण योजनेचा शिंदेंकडून जोरदार प्रचार, योजनेच्या श्रेयवादावरूनही महायुतीत धुसफूस. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजनच संकटात सापडले, खराब रस्त्यांवरून मतदारसंघातील तरुणांनी घेरलं, महाजनांना चिखलाच्या रस्त्यातून जाण्यास भाग पाडलं. मराठा आंदोलक राजश्री उमरेंच्या उपोषणाचा आज 13वा दिवस, सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली भेट, मागण्यांवर अद्याप तोडगा नाहीच. मुंबईतील नायर रुग्णालयात डॉक्टरकडून वैद्यकीय विद्यार्थिनीचा विनयभंग, तिघांवर कारवाई करण्याची शिफारस, तर सुप्रिया सुळेंकडूनही कडक कारवाईची मागणी. ठाण्यातील कोपरीचा महाराजा गणेशोत्सव मंडळाकडून सामाजिक भान राखत तृतीयपंथी समाजाला महाआरतीचा मान, तर लाडकी बहीणसारखी तृतीयपंथीयांसाठी ही योजना राबवावी, मुख्यमंत्र्यांकडे मागणी.